नमस्कार, इंडिया स्टार वन न्यूज मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत। नांदेडमधील एळेगाव गावात ब्रह्मदेवाचा प्रकोप, चर्चेत आलेले गाव, केळीचे पीक घेतल्या शेतकरी कुटुंबाचा सर्वनाश झाल्याची उदाहरण। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका केळीसाठी प्रसिद्ध आहे। या तालुक्यातील बहुतांश शेतकरी केळीची लागवड करतात, पण याच तालुक्यात असे एक गाव आहे ज्या गावातील शेतकरी केळीचे पीक घेत नाहीत। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एळेगाव या गावात ग्रामदैवत श्री ब्रह्मदेवाचा प्रकोप का? हे तर देवाचे देवस्थान आहे। गावाशेजारील एका लिंबाच्या झाडाखाली शेकडो वर्षापासून येथे ब्रह्मदेवाचे देवस्थान आहे। याच ब्रह्मदेवाच्या अनेक आख्यायिका एळेगाव येथील गावकरी सांगतात। केळीचे पीक घेतल्या शेतकरी कुटुंबाचा सर्वनाश झाल्याची उदाहरणे एळेगाव गावकऱ्यांनी सांगितली आहेत। याच भीतीमुळे अनेक शेतकऱ्यांनी बाहेरील गावातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनी विकल्या आहेत, परंतु केळीऐवजी येथील शेतकरी ऊस, हळद यासह इतर पिके घेतात। केळीचे पीक घेतल्यास ब्रह्मदेवाचा प्रकोप होतो की नाही, एळेगावातील हे उदाहरण पाहता याला अंधश्रद्धा म्हणायचं का असा सवाल देखील उपस्थित होतो। पण गावकऱ्यांनी सांगितलेल्या आख्यायिका ऐकल्यानंतर सर्वांना आश्चर्यच वाटेल हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, एळेगाव, नांदेड। ब्रह्मदेवाचं मंदिर आहे आणि असे एक मन आहे की बा ज्या कुणी शेतकऱ्यांनी केळीची लागवड करण्याचा प्रयत्न केला त्याचा सर्वनाश झाला अशी एक अंधश्रद्धा असल्यामुळे कुणीही गावातल्या लावण्याची हिम्मत केली नाही आजपर्यंत कुणी। आणि नवीन आमच्या गावातल्या काही शेतकऱ्यांनी शेती विक्री केलेली आहे, नांदेडचे पण काही व्यापाऱ्यांनी आमच्या इथं शेती घेतलेली आहे, त्यांनी पुन्हा त्यांनी सुद्धा कधी केळी लागवड करण्याचा प्रयत्न केला नाही। गावातील मंदिर बांधकामासाठी गावातील काही नागरिकांनी पुढाकार घेऊन मंदिर बांधकाम करण्याचा प्रयत्न केला, पण त्या लोकांच्या स्वप्नामध्ये ब्रह्मदेव आला म्हणा आणि त्यांनी म्हणले की बा आमच्या मंदिराचं जर माझ्या मंदिराचं जर बांधकाम करायचं असेल तर गोदावरी माझ्या शिखरावरून गोदावरी नदीचं पाणी दिसलं पाहिजे, त्याच्यामुळे मंदिरसुद्धा बांधकामाचा प्रयत्न नंतर कुणीही केला नाही। केळी फक्त एक अपवाद आहे, ते लावल्या जात नाही, भीतीपोटी सगळं। मागून एका सरदारजीने लावण्याचा प्रयत्न केला, ते त्याचा ऍक्सिडेंट झाला, ते हे खतम झालं।